पुरंदर तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत आज मोठी वाढ झाली. तालुक्यात आज तब्बल 251 रुग्णांच्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सासवड येथे घेण्यात आलेल्या 379 सॅपपैकी 186 रुग्णांच्या तर जेजुरी येथे घेण्यात आलेल्या 199 सॅपपैकी 65 रुग्णांच्या टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. हे 251 रुग्ण नेमके कोणत्या गावातील आहेत ती आपण माहिती पाहूया. सासवड 110, जेजुरी 11, कायवडी 9, जवळ अर्जुन 7, पारगाव 7, वायून 7, सोनोरी 4, सुपे 4, शिवरी माहूर 4-4, तर देवडी, रोमनवाडी, दिवे या तीनही गावांमध्ये 3-3 रुग्णांची वाढ पडली आहे. पिसुरडी, दवणेमाया, वाल्ले, ढालेवाडी, हरणी, मांडकी, भोरवाडी, वनपुरी, चांबळी, वाघापूर, भिवरी, सिंगापूर, नारायणपूर या सगळ्या गावांमध्ये प्रत्येकी 2-2 रुग्णांची वाढ झाली आहे. तर वीर, पांडेश्वर, पावडीकप, रानमाळा, मावडी सुपे, बेलसर, कोहिविरे, नावळी, साकुर्डे, भिवडी, खानवडी, पवारवाडी, एकतपूर, पिसे, केतकावळे, राजुरे, हिवरे, ढुमेवाडी, आंबोडी, कुंभारवयन, खळद, गराडे, पांगारे, पिलाणवाडी या सगळ्या गावांमध्ये एका रुग्णाची वाढ झाली आहे. तर 23 ह्या तालुक्या बाहेरच्या रुग्णांचा समावेश या सगळ्यामध्ये आहे. अशा प्रकारे पुरंदर तालुक्यामध्ये आज 251 रुग्णांची वाढ झाली आहे. सासवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती रुग्ण आढळून येत आहेत, कारण आज सासवड शहरामध्ये 110 रुग्ण आढळून आलेले आहेत. पुरंदर तालुक्यामध्ये कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या ही चिंतेची बाब आहे. सर्वांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, त्यासोबतच जे नियम प्रशासनानं घालून दिलेले आहेत या नियमांचं पालन सुद्धा करा. महाराष्ट्र राज्य